नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्याबरोबर अगदी सावलीप्रमाणे त्यांच्या प्रचारात सहभागी घेणारे आणि दलित चळवळीतील एक नामांकित आणि लोकचळवळीतील नेते विकाजी दाहिंजे आपल्यासोबत आहेत। काय त्यांच्या प्रचाराची रणनीती आहे आणि दलितांना ते काय संदेश देऊ इच्छितात, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। गेले 20 ते 25 वर्ष उत्तमराव जानकर आणि आम्ही सत्तेच्या प्रत्येक सहभागामध्ये आम्ही एकत्र आहे। गेले अनेक वर्ष येथील दलित चळवळीतील कार्यकर्ते सत्तेपासून वंचित होते, परंतु 20 ते 25 वर्षापूर्वीपासून आम्ही सत्तेतील सरपंचपद असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा जानकरचा जो गट आहे त्यांना जी सत्ता मिळालेली आहे ती आम्ही समतोल राखून एकमेकांना सत्तेत आणलेलं आहे आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा हे सत्तेची पदं जी आहेत ती दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून मिळतील। त्याच्यामुळं आम्ही आत्ताच ह्या निवडणुकीमुळं एकत्र आलेलो नाही तर गेल्या 20-25 वर्षापासून एकत्र आलेलो आहे। आपण म्हणताय ते फुले शाहू आंबेडकर विचारांचे आहे, परंतु गेल्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा फार वर्षापासून त्यांच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि या निवडणुकीत तर तो प्रचंड चर्चेत आहे, तर त्या संदर्भात काय सांगतो? नाही, हे दाखल्याच्या संदर्भातली फक्त ही चर्चा आहे आणि ती अफवा आहे। मुळात हा विषय न्यायालयीन आहे, न्यायालयामध्ये जो निर्णय लागेल, कारण एकतर आपण संविधानाला मानणारे माणसं आहोत, न्यायालय जो निर्णय देईल त्या गोष्टी त्यावेळेस ठरव देईल तो खरा आहे का खोटा आहे जातीचा दाखला। यामुळं जो ओरिजिनल SC समाजातील घटक आहे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा त्यांना न्याय मिळत नाही असं वाटत नाही का? मुळात पहिली गोष्ट अशी आहे की दलित चळवळीमध्ये काम करत असताना आम्हीसुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळं आम्हीसुद्धा संधी मागितलेली होती आणि आम्ही मुलाखती दिलेत पार्टीला की आम्हाला पण संधी द्या, परंतु शेवटी पक्ष हा उमेदवारी कुणाला द्यायचं हे पक्ष ठरवतो, त्यामुळं त्यांनी आम्ही मुलाखत दिल्या, आम्ही संधी मागितली, त्यांनीही संधी मागितली, परंतु पक्षानं त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळं पक्षाचा जो आदेश आहे तो मान्य करावा लागतो। आपण गेली कित्येक वर्ष आंबेडकरी चळवळीत काम करताय, तर आंबेडकरी चळवळीतीलच अनेक उमेदवार सध्या रिंगणात आहेत, तर त्याबद्दल काय भूमिका? मुळात अशी गोष्ट आहे की अनेक चळवळीतील कार्यकर्ते आज त्या ठिकाणी उभा आहेत, मताची विभागणी होऊ शकते, आपल्यामध्येच मताची विभागणी झाली तर यश कसं मिळणार आहे? माझं एकच सांगणं आहे की आपण आपली बार्गेनिंग पॉवर आपण निर्माण करणं गरजेचं आहे, आपल्या मताची बिरीज जी आहे ती निवडून येण्यासाठी असली पाहिजे, न की फक्त उभा राहण्यासाठी नसली पाहिजे। बार्गेनिंग पॉवर अशी आपण निर्माण केली पाहिजे की आपल्या मतांचा परिणाम आपण पुढच्या पार्टीला दाखवला पाहिजे, यामुळं अनेक जणांनी उभा राहून याच्यातून काही निष्पन्न होणार नाही। आता सध्या राजकीय परिस्थिती जर आपण महाराष्ट्राची जर बघितली तर त्या ठिकाणी मताच्या बिरजीला महत्त्व आलेलं आहे, तुम्ही निवडून येत आहे का नाही याला महत्त्व आलेलं आहे, त्याच्यामुळं अनेक जणांनी उभा राहून आपलं नुकसानच होणार आहे, तर नुकसान करून घेण्यापेक्षा त्या प्रक्रियेत आपण येऊन आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या समस्या असतील ह्या सत्तेमुळं सुटणाऱ्या आहेत। बाबासाहेबांनी सांगितलं आहे की सत्ता ही गुरुकिल्ली आहे आणि ती किल्ली हे सत्तेच्या मार्गातून जाते, त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जानकर साहेबांच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून ज्या ज्या दलित समाजाच्या समस्या आहेत, समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या या सत्तेच्या मार्गातून आपण सोडवणार आहोत। या सत्तेच्या कारणासाठी किंवा या राजकारणा निवडणुकांसाठी समाज विखरला जातो आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आता मी गेले 15 दिवसापासून प्रचारामध्ये आहे आणि प्रचारामध्ये प्रचार करत असताना त्या ठिकाणी कुठंही दलित समाज विखुरलेला मला तर दिसलेला नाही। मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातो आहे त्या ठिकाणी बहुसंख्येनं त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी देत आहेत, त्याच्यामुळं दलित समाज विखुरला आहे किंवा तो वेगळा झालेला आहे, विभक्त झालेला आहे असं काही नाही।
बरं, आता एवढे दिवस आपण जानकर साहेबांबरोबर फिरताय, काय परिस्थिती आहे, लोकांच्या भावना काय आहेत आणि विरोधक उमेदवारही अत्यंत तगडे आहेत, तर त्यांच्याबद्दल काय? मुळात पहिली गोष्ट अशी आहे की या तालुक्याचं राजकारण एकतर मोहिते पाटील किंवा जानकर यांच्याभोवती फिरतं आणि या दोन्ही ताकदी एकत्र आल्यामुळं पुढचा जो उमेदवार भले तो आमदार पूर्वीचे असतील, परंतु या दोन ताकदी एकत्र आल्यामुळं चालूच्या आमदारांचा परिस्थिती अतिशय वाईट आहे. गेल्या 15 दिवसापासून आम्ही बघतो आहे गावाची गावं एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत, कारण या दोन्ही ताकदीमुळं जवळजवळ 1 लाखाच्या फरकानं उत्तमराव जानकर हे निवडून येण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. भलेराम भाऊ सातपुते तगडे उमेदवार आहेत, परंतु या तालुक्याची परिस्थिती वेगळी असल्यामुळं त्यांना या निवडणुकीमध्ये पराभवच स्वीकारावा लागणार आहे. तर हे होते विकासजी दाहिंजे यांनी सर्व मुद्द्यावर आपले परखड मत व्यक्त केले आहे. माझे सहकारी DS गायकवाड यांच्यासोबत मी सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, माळशिरस.